नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्ना करी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी। प्रेमाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात आणि ते खरेही आहे। मनुष्य प्राण्याची सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत धडपड धावपळ आहे ती पोटासाठीच। म्हणूनच म्हणतात पोटापुरता पसा पाहिजे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे बाहेरून जेवण किंवा इतर पदार्थ आणले जात नसत, परंतु आजच्या काळात स्त्री सुद्धा कामानिमित्त घराबाहेर असल्याने तसेच कुटुंब विभक्त झाल्यामुळे बाहेरून डबा आणण्याची गरज वाढली आहे। म्हणूनच ठिकठिकाणी केटरिंग व्यवसाय तेजीत चालू आहे। गेली अनेक वर्षे हा व्यवसाय सचोटीने करणाऱ्या तसेच BC गर्ल्स हॉस्टेलमधील अधीक्षक पदाची महत्वाची जबाबदारी गेल्या 10 वर्षापासून निष्ठेने जपणाऱ्या सुहासिनी कुलकर्णी एस न्यूज मराठीच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करत आहेत। चला पाहूया त्यांचा अन्नपूर्णेचा आणि अधीक्षक पदाचा प्रवास त्यांच्याच शब्दातून। मी सध्या BC गर्ल्स हॉस्टेल सोलापूर या संस्थेमध्ये अधीक्षक या पदावर कार्यरत आहे। तसं पहिले तर माझा प्रवास 1998 सालापासून सुरुवात झाली माझ्या प्रवासाला। या 10वी झाल्याबरोबर मी सोलापूरला आले। ज्ञान प्रबोधिनीमध्ये मी मॉन्टेसरीचा कोर्स केला, तिथेच पूर्णवेळची कार्यकर्ते म्हणून काम केले। त्यानंतर ना उस्तोडींच्या मुलांसाठी म्हणजे एक संधी आली मला की उस्तोडीच्या मुलांसाठी काम करण्यासाठीची, तिथं मी निवासी शिक्षक म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं। म्हणजे त्यांना मला जवळून मुलांना पाहता आलं, त्यांना वाचता आलं, म्हणजे मुळात वाचता यायला पाहिजे हे जी आत्ता मला भूमिका समजते ते त्याचं बीज मला उस्तोडीच्या मुलांपासून मिळालं की कसं मूल वाचलं पाहिजे किंवा त्याच्या अडचणी काय असतात हे जाणण्यासाठी मला त्याचं खूप मदत झाली। त्याच्यानंतर 1995 सालापासून खरं ॲक्च्युली सुरुवात झाली आणि 1998 साली मातृमंदिर गुरुकुल या संस्थेमध्ये शिवलाल शाह प्रतिष्ठान या संस्थेमध्ये मी संचालिका म्हणून काम करत होते। त्याचबरोबर मी माझं स्वतःचंही शिक्षण घेत होते, शिक्षण घेत शिकवण्याचं काम करत होते। ग्रॅज्युएशन मी मुक्त विद्यापीठातून केलं आणि MSW हे आहे ते वालचंद कॉलेज इन्स्टिट्यूटमधून केलेलं आहे। त्यामुळे ह्या क्षेत्राचा म्हणजे खरं अनुभव मला जो मिळाला तो MSW सामाजिक कार्य या विभागात ज्यावेळेस मी पदवी घेण्यासाठी गेले तिथं माणसं ओळखायला शिकले की 4 भिंतीत मला 12 वर्षांनी जी माणसं ओळखायला शिकवलं नव्हतं ते शिक्षण घेताना किती अडचणी आपल्याला येऊ शकतात आणि त्या कशा आपण निवारण केलं पाहिजे हा एक म्हणजे महत्त्वाचं असं मला वाटलं की आपण शिकलं तरच सगळं पुढचं होणार आहे ह्याचं बीज पेरलं ते माझ्या मनामध्ये गायत्रीताई सेवक यांनी। आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत कितीही अडचणी आल्या तरी शिक्षण अर्धवट सोडायचं नाही आणि त्याचा आज मला खूप मोठा म्हणजे अभिमान वाटतो आहे की मी शिकल्यामुळे आज ह्या पदापर्यंत पोहोचू शकले। आणि त्याबरोबर आमचं स्वतःचं केटरिंग व्यवसाय आहे, तो माझ्या मिस्टरांनी तो माझ्या मनात छंद निर्माण केला। त्याच्यामध्ये आम्ही दिवाळीचा फराळ करतो मोठ्या प्रमाणामध्ये। गेल्या 5 वर्षापासून केटरिंग व्यवसाय आहे। माझ्या मैत्रिणीच्या मदतीने आमचा तीर्थराज केटर्स संचलित राजराजेश्वरी बचत गट आहे, त्याला सध्या सोलापूर विद्यापीठात आम्हाला टेंडर मिळालेले आहे। मुलींच्यासाठी आम्ही टेंडर चालवतो, ते मेस चालवतो, तिथे 190 मुली आहेत आणि दोघे मिळून तो प्रोजेक्ट करतो। तीही माझ्याबरोबर गेल्या 10 वर्षापासून काम करते आणि आत्ता सध्या ज्या भूमिकेत आहे मी अधीक्षकच्या, म्हणजे 6 आमच्याकडे बालगृह आणि वसतिगृह असे हे 2 विभाग आहेत। या विभागामध्ये बालगृह विभागात आम्हाला 100 मुलींची मान्यता आहे आणि वसतिगृह विभागात 30 मुलींची मान्यता आहे। यामध्ये बालगृह विभागात 6 ते 18 वयोगटातला वेगवेगळा वयोगट आहे, त्याच्यामुळे मुलींशी बोलताना किंवा त्यांच्याशी काम करताना खूप संवेदनशील काम करावं लागतं आणि त्यांना खूप समजून घ्यावं लागतं, समजून सांगावं लागतं। त्याच्यासाठी आम्हाला आमचे संस्थेचे संचालक जे आहेत सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि इतर संचालक जे आहेत ते सगळे पूर्णपणे मदत करतात। ते रोजच्या रोज डे टू डे येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात कशा पद्धतीने काम करायचं। त्याच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यातनं हे माझं काम चाललेलं आहे। मुलींच्या दृष्टीने जर विचार केला तर मुलींचं हे हा जो विभाग आहे तो एकदम सेन्सिटिव्ह आहे काम करण्याच्या दृष्टीने, परंतु सर्व संचालकांचं म्हणणं असतं की ज्या ह्याच्यासाठी आपण काम करतो आहे
त्या म्हणजे आमच्याकडे हे झालेलं आहे की स्वतःपासूनच सुरुवात, म्हणजे माझं जे झालं आहे ते स्वतःपासून आपण स्वतः शिकलं तर सगळं होणार आहे की ह्या तडजडीतून मी बाहेर आलेली आहे. त्याच्यामुळे काम करताना प्रत्येक मुलीच्या हालचालीवरून आम्हाला कळते की त्या मुलीची नेमकी अडचण काय आहे. आणि त्याला ज्यावेळेस आम्ही संचालकांना सांगतो त्यावेळेस संचालक असे आमच्याकडे संस्थेमध्ये त्या मुलींच्या दृष्टीने विविध प्रयोग करतो आम्ही. त्याच्या स्वसंवर्धिनी हा विभाग आहे की ज्याच्यातून मुलींना कराटे, नृत्य, योगा हे सर्टिफाई कोर्सेस दिले जातात की तिने तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तिनं प्रलोभनापासून परावृत्त व्हायला पाहिजे. की ज्यावेळेस असं प्रलोभनाचं वेळ येते म्हणजे एखाद्या मुलीच्या बाबतीत तसं घडलं तर आम्ही त्यांना आमचे संचालक जे आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतात. वेगवेगळ्या फिल्म्स आम्ही दाखवतो की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही त्यांना सपोर्ट करतो. आणि कराटे मुळात आम्ही त्यांना शिकवतो की त्याच्यात तिने हे राहिलं पाहिजे की स्वतःचं स्वसंरक्षण केलं पाहिजे. आणि प्रिसिजन फाउंडेशन आणि बी सी गर्ल्स हॉस्टेल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 10 वर्षापासून म्हणजे पहिले 3 वर्ष जॉन्सन अँड जॉन्सन यांनी चालवलेला होता हा कोर्स. आता प्रिसिजन फाउंडेशन चालवते त्याच्यामुळे सर्व मुलींना विनामूल्यचं ट्रेनिंग दिलं जातं नर्सिंगचं. त्यामध्ये हेल्थ असिस्टंट, आरोग्य सहाय्यक आणि ऑपरेशन थिएटर असे 2 प्रशिक्षण वर्ग चालवले जातात त्याच्यात. त्यांनी पूर्णपणे मोफत असतात, त्यांच्याकडून कुठलंही फी घेतली जात नाही. हे संस्थेतील मुली आणि बाहेरच्या मुली यांच्यात चालवले जातात हे वर्ग. म्हणजे पालकांचं एक असतं की आमच्या मुली इथं सुखरूप आहेत, आम्ही बाहेर गेल्यानंतर त्यांना जी काम करताना काळजी वाटत असते की माझं मूल घरी काय करेल. पण त्यांना असं वाटतं की निवांत, म्हणजे ज्यावेळेस आम्ही पालक सभा घेतो त्यावेळी पालकांचा रिस्पॉन्स खूप चांगला असतो की आमच्या मुली यांच्यात खूप बदल झालेला त्यांना जाणवतो. शिक्षणाच्या बाबतीत असेल, स्वआत्मरक्षण असेल किंवा तिची काम करण्याची पद्धत असेल, बोलण्याची असेल, ह्याच्या सगळ्या ह्याच्यात त्यांना फरक जाणवलेला दिसतो. आणि त्यामुळे ते दरवर्षी म्हणतात की सुट्टीला नेताना सुद्धा की ताई नाही बाबा आम्ही 4 दिवस घेऊन जातो तिला, की मुलगी इथं जास्त सुखरूप आहे, आमच्या माझ्या घरापेक्षा मुलगी इथं सुखरूप आहे. तेच आम्हाला जास्त अभिमानाचं वाटतं की पालक एवढे आपल्यावर विश्वास टाकून मुलींचं संगोपन करण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी आमच्याकडे देतात. आणि एक आई म्हणून माझी जबाबदारी की तिला चांगलं घडवणं. संस्थेने अशा ज्या काही अनाथ मुली आहेत त्यांचे 10 मुलींची लग्न लावून दिले, त्यातल्या 4 मुलींचं कन्यादान तर मीच केलेलं आहे संचालकांच्या संमतीने. म्हणजे मी स्वतः कन्यादानाला बसले होते की मला मुलगी नसल्यामुळे देवाने माझ्यासाठी ही एक मोठी देणगी दिलेली की 100 मुलींची आई मी आहे असं आज मला अभिमानाने सांगावं वाटतं. आणि त्यांचे लग्न केल्यानंतर सर्व मुली सुट्टीसाठी आमच्याकडे येतात, त्यांचा आनंदोत्सव साजरा करतात. माझी विद्यार्थिनींचा मेळावा बोलवतो आम्ही. त्यावेळी 80 सालची संस्था असल्यापासूनचे म्हणजे जेवढ्यांच्या आम्हाला कॉन्टॅक्ट मिळाले तेवढ्यांना आम्ही बोलवलं होतं. त्या मुलींना खूप आनंद वाटला की म्हणजे त्यावेळचं हॉस्टेल आणि आत्ताचं हॉस्टेल खूप फरक आहे. आणि त्यावेळी आम्हाला असं मिळालं असतं तर आम्ही पण असं घडलं असतो किंवा आत्ताही घडलो आहोत, पण त्यापेक्षा पूर्वीच्यापेक्षा आत्ता खूपच सुविधा आहेत संस्थेने मुलींसाठी केलेल्या असते, त्यांना एक खंत वाटते. पण त्यांच्या मुलांसाठी त्यांना वाटतं की नाही बघ मी ह्या शाळेत शिकले, ह्या शाळेने मला घडवलं असं ज्यावेळेस त्यांच्याकडे वाटतं त्यावेळेस आमचे संचालकांचे आमचे डोळ्यातून आनंदाश्रू येतात. त्यावेळी शेवटी एक जाता जाता असं सांगावं वाटतं की मुलींनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. म्हणजे दुसरीवर अन्याय होताना तिनं नुसतं न पाहता संघटित होऊन सगळ्यांशी की माझं त्यांनी मला परत मारेल किंवा हे करेल ह्या अशी भीती न बाळगता संघटित होऊन एकमताने एकजुटीने राहून त्याच्यावरती मात केली पाहिजे.